हॅलो फ्रेंड्स, मराठी विचार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. उतार वयात सुखात राहण्यासाठी 50 सूचना. 1. तुमचे सतत पाय दुखत असतील तर मिठाच्या पाण्यात पाय सोडून 20 मिनिटे बसावे. यामुळे पाय दुखणे थांबून जाते. 2. रोज सकाळी गरम हळदीचं पाणी पिल्याने पोटाची अतिरिक्त चरबी, हृदयरोग, मधुमेह यासारखे आजार टाळता येतात. 3. रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्याने फार लाभदायक असते. 4. त्वचेचा आजार असल्यास कढीपत्ता सेवन करावे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीफंगल गुण असतात. 5. गाजराचा रस आणि मध एकत्र पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 6. रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाल्ल्याने जडपण कमी होते आणि युरिन इन्फेक्शन पचनक्रिया सुधारते. 7. केसातील कोंडा कमी करायचा असेल तर पालकच्या भाजीचे सेवन करावे. 8. रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिनाच्या पानांचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. 9. वजन कमी होत नसेल तर दुधीच्या भाजीचे सेवन करावे. दुधीमध्ये लो कॅलरीज आणि फायबर असते, ज्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. 10. सर्दी खोकला थांबत नसेल तर दुधात केसर मिसळून प्यावे आणि चिमूटभर केसर कपाळ व छातीवर चोळावे. 11. हिवाळ्यात एक ही हिरव्या मिरचीचे सेवन केल्याने रक्तप्रवाह जलद होतो. 12. चिंचाचे सेवन केल्याने लिव्हरची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 13. मूतखड्याचा त्रास असेल तर रोज सकाळी लिंबूचं कोमट पाणी पिल्याने फार आराम मिळतो. 14. त्वचा तरुण राहावी यासाठी अश्वगंधाचे नियमित सेवन करावे. 15. रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारते. 16. बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे प्रमुख कारण आहे. हे दूर करण्यासाठी बडीशेप खावी. 17. रोज काळा मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही. 18. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. 19. लघवी करताना जळजळ होत असेल तर नाश्त्यासोबत काकडी खा, जळजळ निघून जाईल. 10. 20. रोज दही खाणाऱ्या लोकांना कधीही इन्फेक्शन होत नाही. 21. जेवल्यानंतर लगेच झोपू नये, कारण अन्नाचे पचन नीट होत नाही. त्यामुळे शतपावले करावीत, म्हणजे 100 पावले चालावे. 22. चेहऱ्यावरील काळे डाग दूर करायचे असेल तर चेहऱ्यावर लिंबाचा रस लावा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या, डाग निघून जातील. 23. खोकला जात नसेल तर बत्ताशे मिसळून दूध प्या, खोकल्यापासून लवकरच आराम मिळतो. 24. जेवणात जास्त तूप खाल्ल्याने घशाचा संसर्ग होतो. 25. शरीर दुखत असेल तर त्यांनी मखाना शिजवलेले दूध प्यावे, त्यामुळे शरीराच्या दुखण्यापासून खूप आराम मिळतो. 26. जर तुमचे वजन खूप वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस बनवून घ्या, वजन कमी होण्यास सुरुवात होईल. 27. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी आणि 1 लवंग खाल्यास बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होत नाही. 28. जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर रोज सुरमा किंवा काजळ लावा. 29. रोज बीटरूटचे सेवन करा, यामुळे तुमचे पोट बाहेर येणार नाही.
30 शिळ्या तोंडी मधाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. 31 रोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि हाडे मजबूत होतात. 32 जे लोक रोज केळी खातात त्यांचे वजन वाढू लागते. 33 सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे. 34 जर तुम्हाला जास्त आजार असतील तर कडुलिंबाचा रस रिकाम्या पोटी 1 चमचा रोज प्यावे. कोणताच आजार शहरामध्ये शरीरामध्ये शिल्लक राहणार नाही. 35 चेहऱ्यावर ड्रायनेस असल्यास गुलाबाचा अर्क लावावा. 36 दालचिनीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. 37 भोपळ्यांच्या बियांचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात. 38 गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे डोळे आणि केस सुंदर होतात. 39 जेवण करण्यापूर्वी एक खजूरचे सेवन करा. खाल्लेले सर्व लवकर पचतं. 40 साखरेऐवजी थोडासा गूळ घालून चहा प्या. त्यामुळे साखर पण वाढणार नाही. 41 खूप गरम पदार्थ खाल्ल्याने हृदय कमकुवत होते. 42 रोज सकाळी शिळ्यातोंडी लसणाची 1 पाकळी पाण्यासोबत खाल्ल्याने पोटाशी संबंधित सगळ्या समस्या दूर होतात. 43 जर तुम्ही सकाळी वेळेवर उठले नाही तर तुमचा मेंदू कमजोर होतो. 44 पोटाची उष्णता काढायची असेल तर बडीशेपचे दूध घ्या. 45 तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर थंड पाणी पिऊ नका. त्याऐवजी कोमट पाणी प्यावे. यामुळे पोटसुद्धा तुमचे पोट साफ राहते. 46 मधुमेह आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज मेथीचे सेवन करा. 47 जर तुम्हाला तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळून गुळण्या करा. 48 चेहऱ्यावरील सनबर्नचे डाग दूर करण्यासाठी बेसनमध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा. 49 तोंड धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर चेहऱ्याच्या त्वचेवर जास्त टॉवेल घासल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. 50 जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर कारल्याची भाजी उत्कृष्ट आहे. 51 रात्री बटाटे खाऊ नका. यामुळे मूळ व्याधाची समस्या होऊ शकते. 52 मानसिक दुर्बलतेसाठी कच्चे नारळ खूप फायदेशीर आहे.